परवा न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। पीएमपीएलच्या पुण्यशदम बस सेवेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आधार कार्डची अट रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मंगळवारी मुख्य सभेमध्ये केली। त्यावर या संदर्भात लवकरच पीएमपीएमएल प्रशासनाला आदेश दिले जातील अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। महापालिकेने नागरिकांनी खासगी वाहने वापरणे कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, वाहतूक कोंडी कमी करावी आणि नागरिकांना कमी पैशात प्रवास करता यावा। यासाठी पीएमपीएलच्या सहकार्याने मध्यवर्ती शहरामध्ये 10 रुपयात दिवसभर प्रवास ही योजना सुरू केली आहे। पुण्यशदम नावाने 3 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेसाठी 50 AC मिनी बसेस खरेदी केल्या आहेत। मध्यवर्ती शहरामध्ये 10 रुपयांमध्ये दिवसभर प्रवासाची सुविधा देण्यात आली, मात्र हा प्रवास करताना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आला। आधार कार्ड नंबर दिल्यानंतरच तिकीट दिले जाते, अन्यथा बसमधून उतरवण्यात येते। त्याबाबत सातत्याने शिवसेनेने आवाजही उठवला। सर्वसाधारण सभेमध्ये पीएमपीएलचा प्रस्ताव चर्चेला आला असताना शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रवासादरम्यान आधार कार्डचे बंधन काढून टाकावे अशी मागणी केली। नागरिकांना सुविधा देताना बंधने का लागताय असा प्रश्न उपस्थित केला। यावर सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि नंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात पीएमपीएल प्रशासनासोबत चर्चाही झाली आहे। आधार कार्डचे बंधन काढून टाकावे याबाबत त्यांना आदेशही देण्यात येतील असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।